बातम्या मुंबईतून। मुंबईमध्ये कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी बीएमसी ईडीनं कारवाई करत छापेमारी केली होती बुधवारी, त्यानंतर आता कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीची छापेमारी सुरूच आहे। ईडीनं भायखळा पालिकेच्या खरेदी खात्यात छापेमारी केली आहे। ईडी अधिकाऱ्यांच्या सोबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारीही आहे। कोविड सेंटर घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडून तपास सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अनिल सावरे। अनिल, या संदर्भात काय माहिती? अद्यापही ईडीची कारवाई सुरूच आहे। नक्कीच शरद, आपण पाहिलं तर आज कोविड सेंटर जो घोटाळा आहे या प्रकरणात भायखळ्यातील महानगरपालिकेच्या कार्यामध्ये ईडीचे जे अधिकारी आहेत छापेमारीसाठी गेलेले आहेत। त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी ते सुद्धा गेले आहेत। आपण पाहिलं जे पीपी किट असतील किंवा गॅस असेल, जे ऑक्सिजन पुरवठा असेल, या संदर्भात जो गैरव्यवहार झालेला आहे, या प्रकरणाचे जे कागदोपत्री व्यवहार झालेले आहेत ते भायखळा कार्यालयातून मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। त्या अनुषंगाने ही कारवाई होताना आपल्याला पाहायला। जी धन्यवाद अनिल, आपण दिलेल्या सर्व माहितीबद्दल।